अकोला जिल्ह्यातील आगर येथे दर बुधवारी आठवडी बाजार भरतो। या बाजारात आगरसह परिसरातील नवथड, खेकडी, परितवाडा, पाळोदी, गोत्रा, खाबोरा इत्यादी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने येतात। परंतु या बाजारपेठेत व परिसरात बऱ्याच ठिकाणी सांडपाण्याचे डबके साचल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे। डबक्याच्या बाजूला भाजीपाला ठेवून विक्री केली आणि होत असल्याने चक्क घाण जागेवरील भाजीपाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यात धोक्यात आले आहे। ज्या ठिकाणी भाजीपाला विक्री केली जाते त्याच ठिकाणी स्वच्छतेचे 3-13 वाजले आहेत। तर बाजारात लावलेल्या प्रत्येक दुकानदारांकडून दर आठवड्याला 20 रुपये प्रमाणे ग्रामपंचायत कर आकारणी सुद्धा करते। तरी देखील बाजारातील खेड्यांमध्ये मुरुम का टाकला जात नाही, बाजारात दुरुस्तीचे काम होत नसेल तर सदर कर जातो तरी कुठे, असा प्रश्न सर्वसामान्यांना जनतेला पडलेला आहे। जनसामान्य माणसाला शुद्ध व चांगले प्रतीचे बाजार साहित्य उपलब्ध होण्यासाठी बाजार परिसरातील स्वच्छता करून परिसरात मुरुम टाकून डबकी होणार नाहीत व स्वच्छता राखली जाईल याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन लवकरात लवकर काम करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। MCN न्यूज करिता चेतन फुकट पाटील। नाव काय तुझं? शिवा प्रल्हाद श्रीनाथ। तर काय समस्या आहे तुमची? माल काही नाही आहे, आजूबाजूला घाण आहे पसरलेली, त्याच्याबद्दल काय असेल जागा नाही आहे, घाण आहे सगळं आजूबाजूला तुमच्या, त्यामुळे गिरेकीवर असर पडला तुमच्या। हो, गिरेकी काय पडला?